अगस्त्याची आणि माझी पत्रिका गुरुमांना दाखवायची. अनर्थ, घोर अनर्थ. मुलाच्या पत्रिकेत मृत्यू योग आहे. मृत्यू योग. नियतीचं कोडं जर का सोडवायचं असेल तर मनाची समर्पित तयारी हवी. पुढच्या येणाऱ्या 10 दिवसात अगस्त्य आणि शुभ्रा एकदा का या दोघांचा विवाह संपन्न झाला की या नियतीचा फेरा योग्य मार्ग पकडेल. चालेल, आमची काहीच हरकत नाही. आई खरं सांग, गरज काय याची? नाही म्हणजे तुम्ही काही करा. हे शुभ्रा तिच्या कुठल्या तरी दैवी व्यक्तीला घेऊन येते, ती काहीतरी माझ्याबद्दल सांगते आणि तुम्ही विश्वास ठेवता. अगं, देश किती पुढे गेलाय, किती प्रगती केली आहे, 21व्या शतकात राहतो आपण आणि तुम्ही काय करताय? तर या गोष्टीवर विश्वास ठेवता तुम्ही? हे बघ, मला मान्य आहे की तुला हे सगळं पटत नाही. इनफॅक्ट मलाही पटायचं नाही. मी खूप प्रॅक्टिकल होते, पण आता गुरुमांमुळे माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे. अगस्त्य, गुरुमांनी माझं मन सुद्धा बदललं. मला योग्य मार्ग दाखवला त्यांनी. अगस्त्य, कितीही झालं ना तरी आयुष्यात कोणाला तरी गुरु मानावं, कोणीतरी गुरु असावं आयुष्यात जो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल. शुभ्रा, ही गोष्ट मला मान्य आहे, पण हे जे काही काउगाचच होतच घालायलास तू. उचत घालण्यासारखा विषय आहे का हा? आणि तसं पण साखरपुडा झालाय, मग लग्नाला काय हरकत आहे तुझी? आणि मला एकच कळत अगस्त, आई वडिलांच्या शब्दापुढे आपण जाऊ नये. अरे, आपलं चांगलाच विचार करायलेत ना ते, मग काय प्रॉब्लेम आहे तुला? आणि तसं पण वेळ का राशी भविष्य याचं काहीतरी महत्व असेल ना, म्हणून त्या गोष्टी अस्तित्वात येतात रे. त्याचं काही महत्वच नसतं तर असतं का असं काही? आणि बाईसाहेब सोडून शुभ्रा मॅडम पण तुला एवढं जीव तोडून समजावल्यात, तर तू ऐकून तरी घे त्यांचं एकदा. बरोबर आहे तुझं श्री. बघ अगस्त्य, फक्त मीच नाही तर तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण सुद्धा तुला तेच सांगते. अगस्त्य, एकदा गुरुमांवर विश्वास ठेव, एकदा त्यांच्या पाया पड, आशीर्वाद घे प्लीज.